असा टोला आमदार जयंत पाटील यांनी लगावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना आणि नारायण राणे यांच्याशी डबल गेम खेळत आहेत. ते शिवसेनेला सांगतात त्यांना मंत्रिमंडळात घेणार नाही आणि नारायण राणेंना सांगतात लवकरच मंत्रिमंडळात समावेश करू. आता नक्की काय करतात ते बघू. मात्र राणे मंत्री झाल्यावरही शिवसेना सत्तेत राहिली तर मग मात्र शिवसेनेचे चांगलेच घोंगडे अडकलेले आहे असे नक्की म्हणावे लागेल असा टोला बुधवारी आमदार जयंत पाटील यांनी लगावलाय. भाजपच्या सरकारमध्ये एकसंघपणा नाही, कोणत्याही मंत्र्याला गांभीर्य नाही असा आरोप पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. नागपूर अधिवेशनानंतर त्यांनी इस्लामपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले हल्लाबोल आंदोलन आणि आम्हा विरोधकांच्या दबावामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे देत आहे दिले आहे असे सरकारला जाहीर करणे भाग पडले, नाहीतर या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे देणे 31 मार्च 2018 पर्यंत लांबवले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना आणि नारायण राणे यांच्या बरोबर डबल गेम खेळत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपास पाठिंबा व्यक्त करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. हे घोषणाबाज सरकार आहे, अनेक प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तरे नाहीत, अनेक मंत्री अधिवेशन कामकाजाबाबत गंभीर नव्हते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले विदर्भातील शेतकऱ्यांचे कापसावरील बोंड आळी आणि धानावरील तुडतुड्या रोगाने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याची सरकारची मानसिकता नव्हती, मात्र हल्लाबोल आंदोलन आणि विरोधकांच्या दणक्याने सरकारला बियाणे कंपन्या व कंपनी आणि केंद्र सरकारच्या मदत योजनेतून का होईना भरपाई देऊ अशी घोषणा करावी लागली.